सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पडायला लागलेला आहे. त्यांना असं वाटतंय की त्यांनी आत्तापर्यंत जो काही कारभार केलाय तो सगळा कारभार जनता विसरेल आणि फसव्या योजनांना बळी पडून यांना मतदान करेल अशी त्यांची एक वेगळी आशा आहे. मग या योजनांमध्ये लाडकी बहीण अशा बऱ्याच काही घोषणा आहेत. बाकीच्या योजनांवरती मी आज काही बोलणार नाही. त्याच्याबद्दल जनता बोलते, जनता अनुभव घेते आहे आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी, आदित्य, आमचे सगळे संजय राऊत आहेत, देसाई साहेब आहेत, विनायकजी आहेत, सगळेच आवाज उठवतील. आज मी त्यांच्या एका योजनेबद्दल बोलणार आहे आणि ती योजना म्हणजे लाडका मित्र किंवा लाडका कॉन्ट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती ही योजना. आणि ही योजना, त्या योजनेबद्दल आम्ही गेल्या वर्षी धारावी येथे मोठा मोर्चा काढला होता. साहजिकच आहे, धारावीचा उल्लेख केल्यानंतर आज मी जे बोलणार आहे ते धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल. धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर जिथल्या तिथे मिळालंच पाहिजे आणि ते सुद्धा 500 स्क्वेअर फुटाचं मिळालंच पाहिजे ही शिवसेनेची आग्रही भूमिका कालही होती, आजही आहे आणि उद्यासुद्धा राहणार आहे. धारावीचा विचार केला तर धारावी ही केवळ एक नुसती झोपडपट्टी नाही तर एक त्याच्यात वेगळेपण आहे. ते वेगळेपण असं आहे की ही जणू काही इंडस्ट्रीयल श्रम, म्हणजे ह्या प्रत्येक घरामध्ये एक मायक्रो स्केलचा उद्योग चालतो. मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी कुंभार पण आले, अगदी इडलीवाले आले, चांबड्याचा उद्योग करणारे आले, कुंची कोरवे आले, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि त्या उद्योग धंद्यांचं करणार काय हा एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. आम्ही मोर्चा काढला होता, तो मोर्चा जो एक बेसुमार TDR काढून अडाणीला द्यायचा त्यांचा जो डाव आहे जो आम्ही उधळून लावणार आहोत तो कधीही यशस्वी होऊ देणार नाही आहोत. मुंबईभर अडाणींकडनंच TDR विकत घेतला पाहिजे ही एक जबरदस्तीची अट त्यांनी त्याच्यात टाकलेली आहे. त्याच्याविरुद्ध तर आम्ही दंड थोपटलेले आहेतच. मात्र गेल्या आठवड्यात काही बातम्या आल्या, त्या बातम्या पाहिल्यानंतर ह्या योजनांच्या सगळ्या फसव्या धुरळ्यामागे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचं कसं ते चांग भलं करू इच्छित आहेत ते आम्ही तुम्हाला आज दाखवत आहोत. एकूण काय तर मोदी आणि शहा गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळून नेलेली आहे आणि मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे. म्हणजे कदाचित उद्या हे मुंबईचं नावही बदलतील आणि मुंबईचं नाव अदानी सिटी करतील. अर्थात ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. जर का त्यांना उदाहरणच पाहायचं असेल तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर आहे, किंवा त्यांनी नसेल तर ते पाहावं की कसा मराठी माणूस एकवटला तर अनेक जणांच्या डोक्यात जो अहंकार घुसला होता अगदी यावस चंद्र दिवाकरो वगैरे तो उधळून लावतो आणि मराठी माणूस मुंबई वाचवतो. आज मुंबईकरांना मी आवाहन करतो आहे की आपण, मध्ये मी बातमी वाचली की मुंबई बचाव समिती, मुंबई बचाव वगैरे नाही, मुंबई रक्षक समिती पाहिजे. आणि मुंबईमध्ये जे काही एकूण यांचे चाळे चाललेले आहेत, मुंबईला लुटायचं, मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेला लावायचं यांचं कारस्थान आहे, ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. आज मी आपल्याला बोलवलं ते एवढ्यासाठी की अडाणीनं हे टेंडर दिलं गेलं त्यावेळेला टेंडरमध्ये नसलेल्या काही गोष्टी ह्या आज त्या देऊ करतायत. म्हणजे एकतर वारेमाप FS आहे. मुळामध्ये जर का धारावीचा प्रकल्प आपण पाहिला तर 590 एकरचा हा एकूण भूखंड आहे. त्या 590 300 एकर हा गृहनिर्माणसाठी आहे किंवा तिथे घर आहे. मग बाकीचा जो आहे त्याच्यामध्ये माहीम नेचर पार्क, नंतर मग टाटाचं ते पॉवर स्टेशन आहे, रिसिव्हिंग सेंटर वगैरे काही काही गोष्टी आहेत. आणि एकूण टेंडरमध्ये जर का तुम्ही बघाल तर कुठेही वाढीव TDRचा उल्लेख नाही आहे. त्याच्यानंतर आता जे काही तिकडे चाललेलं आहे की सर्व घरांना ते एक नंबर देत आहेत, म्हणजे धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकून हाकलून द्यायचं. आम्ही एकाही धारावीकराला तिथून जाऊ देणार नाही. आम्ही प्रत्येक धारावीकराच्या मागे उभं राहू, पण पात्र अपात्रतेचा निकष लावून धारावी रिकामी करायची आणि मग रिकामी केलेली ही धारावी अदानीच्या घशामध्ये अलगत जाईल की जिकडे पुन्हा भूखंडाचा श्रीखंड ओरपाले हे सगळे तयार. मुख्य मुद्दा काय आहे की हे सगळे जे काही कारस्थान आहे ते मुंबईचं नागरी संतुलन बिघडवण्याचा हा डाव आहे. नागरी संतुलन, आपण मानसिक संतुलन बोलतो, मानसिक संतुलन बिघडलेली माणसं आपल्याला माहिती आहेत कोण आहेत, काय काय करतायत. काही जणांच्या
मानसिकतेला सुद्धा बुरशी आलेली आहे. त्याच्यामुळे अशी सगळी माणसं आहेत ती याच्या मागे आहेत. नागरी संतुलन मी एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांनी जी काही जागा 590 वरती मागितलेली आहे, 540 एकर, म्हणजे मुळामध्ये बघा की धारावी 590 एकरची आहे. प्रत्यक्ष टेंडरमध्ये सुद्धा धारावी नोटिफाईड एरियामध्ये जे काही लागेल सहकार्य ते सरकार करेल असं नमूद केलेलं आहे, आणि त्याच्यात काही गैर आहे असं माझं म्हणणं नाही आहे. कारण प्रत्येक प्रकल्पाला जर काही सरकारकडनं सहाय्य आवश्यक असेल तर ते दिलं गेलं पाहिजे, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे. पण आता पात्र अपात्र हे ठरवताना नंबर एवढे वाढवायचे की आता त्याच्यामध्ये हा प्रकल्प होऊ शकत नाही, मग आम्हाला अधिकची जागा पाहिजे. आता ही अधिकची जागा कोणती? तर कुर्लाची मदर डेअरी आहे, दहिसरचा टोल नाका ज्याच्याबद्दल विनोद घोसाळकरनी आवाज उठवलेला आहे, मुलुंडचा टोल नाका आहे, त्याच्यानंतर मुंबईची मिठाग्रह आहेत, अनेक ठिकाणी जवळपास आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये ह्या 20 जागा आहेत त्याची यादी आहे. हे माहितीच्या अधिकारात मिळवलेले हे संपूर्ण हा कागद आहे, आणि त्याच्यामध्ये अनेक जागा म्हणजे मातृदुग्धशाळेची कुर्ल्याची तुम्हाला म्हटलं तसं अनेक ठिकाणी अंदाजे क्षेत्रफळ माहिती उपलब्ध नाही, माहिती उपलब्ध नाही, कुठे 21 एकर, 46 एकर, 18 एकर, बऱ्याच ठिकाणी माहिती उपलब्ध नाही. एक तर महत्त्वाचा प्रश्न काय आहे की धारावीचा आराखडा कोणाला माहिती आहे का? धारावी नक्की कशी विकसित होणार आहे हे माहिती आहे का? ह्याचा कुठेही उल्लेख नाही आहे. आणि अचानक हे सरकार लाडक्या मित्रासाठी, कोणाचा मित्र तुम्हाला माहिती आहे, त्या लाडक्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्टी योजनेतून जागा अधिग्रहित करायला लागलेले, हा काय प्रकार आहे, कोणासाठी करताय? आणि मग जिथे मुंबईचे इतर प्रकल्प होणार आहेत त्या ठिकाणाला तुम्ही नख का लावताय? अगदी वाघ नसलं तरी सरकारी नख त्याला का लावता आहात? आणि मग धारावीचे लोक आहेत, या धारावीच्या प्रत्येक घरात उद्योग आहे. मूळ कल्पना अशी होती की तिथे जी काही एक रेल्वेची लँड आहे त्या रेल्वे लँडमध्ये पहिल्यांदा घरं बांधायची, तिथे धारावीकरांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये नव्हे तर घरामध्ये शिफ्ट करायचं. प्रत्येक घरामध्ये जो काही उद्योग असेल, कारण त्यांची रोजीरोटी त्याच्यावरती आहे, जर यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवलं, मिठा घरात हलवलं, इन्फ्रास्ट्रक्चर कोण देणार? आदाने देणार? दहिसरच्या टोल नाक्यावरती हलवलं काय म्हणून हलवायचं? तिकडे आम्ही बस टर्मिनस मागतो, इतर काही गोष्टी आहेत, मुलुंडचा टोल नाका आहे. म्हणजे जिथे मुंबईचे इतर प्रकल्प आहेत जे मुंबईच्या एकूण जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्याच्यासाठी गरजेचं आहेत, तिथल्या जागा ह्या अदानीच्या घशात घालायच्या. तिथल्या धारावीचा TDR पुन्हा ह्या जागांचा TDR काढणार, कारण तिकडे गेल्यानंतर ही काही जागा अदानी सोडणार नाही. मग इथे हे किती काळ धारावीकर राहणार? तोपर्यंत त्यांच्या उद्योगधंद्याचं काय होणार? त्यांच्या रोजीरोटीचं काय? इडलीवाले म्हणजे आज शहराला मोठ्या प्रमाणावरती जी काय इडली पुरवली जाते तिथले बरेचसे इडलीवाले बाबूराव तिथे, चांबड्याचे सुद्धा बरेचसे उद्योग तिकडे आहेत, त्याच्यानंतर कुंभार आहेत, कुंची कोरवे, अनेक अनेक गार्मेंट बनवणारे आहेत, कोळीवाडा आहे. ही लोक तुम्ही ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवल्यानंतर तुम्ही त्यांना घरं, एक साधारण म्हणजे इथली झोपडपट्टी आहे ती झोपडपट्टीतनं चांगली घरं द्यावं ही योजना असताना तुम्ही इथल्या झोपडपट्टी धारकांना उचलून त्यांना पात्र अपात्रेचा निकस लावून मिठाघरात किंवा इतरत्र पुन्हा झोपडपट्ट्यांमध्ये फेकणार, मग धारावी तुम्ही अदानीच्या घशात कशी घालणार? आणि मला असं वाटतं जर एकूण टेंडरचा अभ्यास केला, हे 200 पानाचं टेंडर आहे, 189 ह्या टेंडरचा अभ्यास केला तर ह्याच्यामध्ये कुठेही आज देऊ केलेल्या सोयी सुविधांचा उल्लेख नाही. म्हणजे ही मोठी फसवणूक आहे. म्हणजे इतर त्यावेळेला ज्यांनी टेंडरमध्ये सहभाग घेतला होता त्यांच्यापैकी कोणीतरी जर का कोर्टात घेत गेलं तर हे टेंडर रद्द होऊ शकतं. आणि आमचं म्हणणं आहे की अदानीसाठी जर तुम्ही मुंबईची विल्हेवाट लावणार असेल तर टेंडर रद्द करा. धारावीकरांना तिथून उचलून कुठेही मिठाघरात किंवा कुठेही टाकता येणार नाही. जर अदानीनं इकडे जमत नसेल तर अदानीने सांगावं की मला हे जमत नाही, त्यांनी टेंडर सोडून द्यावं, पुन्हा टेंडर काढा. आणि त्याच्यामध्ये एकदाच काय ते तुम्ही स्वच्छ पारदर्शक, हा त्यांचा शब्द आहे, पारदर्शकपणाने टेंडरच्या किंवा निविदेच्या अटी तटी शर्ती त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा उल्लेख करा, पुन्हा नव्याने टेंडर काढा. आणि धारावीकरांना तिथून आम्ही हाकलू देणार नाही. धारावीकराला तिथल्या तिथे 500 फुटाचं घर मिळालंच पाहिजे, त्याच्या उद्योगाची सोयीसुद्धा तिथे झालीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे. आणि म्हणून हा जो काही सगळा अडाणींच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव आहे तो शिवसेना तर उधळून लावेलच, पण मी मुंबईकरांना, तमाम मुंबईकरांना ज्यांना असं वाटत असेल धारावीमध्ये होतं आहे आमचं काय, तसं नाही आहे. हे कळत नकळत ज्या 20 जागा आहेत तुमच्यासुद्धा विभागात होणार आहेत,
म्हणजे एकूणच नागरी सुविधांवरती जो भार पडणार आहे तो भार उचलणार कोण, त्याचे पैसे कोण देणार? नुसतं धार म्हणजे आदरणीय या जागा तुम्ही फुकट देणार आहात का? त्यांच्या सोयीसुविधा ज्या आहेत, पिण्याचं पाण्याचं काय, सिवेजचं काय, या सगळ्याचा खर्च आदरणी देणार आहेत का? आणि नसेल तर आमची जाहीर मागणी आहे की हे आदरणीयना झेपत नसणारं काम, हे टेंडर रद्द करून दुसऱ्या योग्य माणसाला ते टेंडर द्यावं. त्याच्यासाठी पुन्हा तुम्ही ग्लोबल टेंडर मागवा, अनेक जण येऊ शकतील. पण हा मुंबई उद्ध्वस्त करण्याचा डाव, धारावीकरांना उद्ध्वस्त करण्याचा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही. हो, पुन्हा आंदोलन करण्याची आता वेळ आलेली आहे. नाही, कोर्टात जाण्याचं आम्ही ठरवलेलं नाही आहे. माझं म्हणणं असं की याच्या विरुद्ध जर कोर्टात गेलं तर हे टेंडर रद्द होईल, कारण याच्यामध्ये कुठेही जो जास्तीचा टी डी आर जो म्हटलेला आहे त्याचा उल्लेख नाही आहे. आणि हा टी डी आर म्हणजे कित्येक फुटाचा अजून त्याचा हिशोबच लागत नाही किती टी डी आर त्यातनं जनरेट होणार आहे. तो केल्यानंतर तो सगळा टी डी आर बँक ह्या बँकेचा मालक अदानी होणार. दुसरं हे मागे मोर्चात विषय झालेले आहेत, म्हणजे कुठेही कोणालाही आणि या इंडेक्सेशन काढल्यानंतर कुठेही वापरता येईल वगैरे हे सगळं म्हटल्यानंतर जर कोणाला मुंबईमध्ये काम करायचं असेल तर पहिल्यांदा 40% टी डी आर हा अडाणींकडनं विकत घ्यावा लागेल. ते विकत घेतल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मग त्या विकासकाला पुढची परवानगी मिळेल. परंतु अडाणींनी जर का एखाद्या परमिशनसाठी महापालिका किंवा तिथल्या काय UD वगैरे डिपार्टमेंटकडे परवानगी मागितली आणि 15 दिवसात त्याचं होय नाही उत्तर आलं नाही तर परवानगी गृहीत धरून अडाणींना मात्र काम सुरू करण्याची परवानगी त्याच्यात दिली गेलेली आहे. याच्यात नाही, एकूण नंतरच्या याच्यात हा सरळ सरळ मोठा भ्रष्टाचार आहे. तुम्ही म्हटलं की यामध्ये टेंडरमध्ये या सर्व गोष्टी नाही आहेत, मग कोणत्या निकषावर या इतर जागा ज्या आहेत? तेच तर आम्हाला प्रश्न पडलाय. म्हणजे लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका मित्र, लाडका सूटबूटवाला ही योजना तुम्ही आणले का? मग बाकीच्या नाही सुविधा का नाही दिल्या? आणि टेंडर काढताना या गोष्टी टेंडरमध्ये का नव्हत्या टाकल्या? जसं पहिल्यांदा टेंडर काढलेलं त्याच्यात रेल्वे लँड नव्हती. रेल्वे लँडमध्ये सुद्धा जेव्हा मला तेव्हा माहिती दिली गेली होती त्यावेळे माहितीनुसार रेल्वेच्या जागेमध्ये, आता ती म्हणतात लीजवरती दिलेली आहे, ते लीजचं आणि रेल्वेचं ते हा विषय वेगळा आहे. पण तिकडे घरं बांधून देऊन ज्याप्रमाणे BDDमध्ये ट्रान्झिट नाही, घरं दिल्यानंतर मग ती जागा रिकामी करून तिथे नवीन इमारती किंवा बांधकाम सुरू करायचं. बरं, धारावीबद्दल एक तुम्ही पूर्ण धारावी म्हणून काय आराड टाउनशिप म्हणून काय आहे की नाही? शाळा कुठे होणार आहे, हॉस्पिटल कुठे होणार आहे, उद्यानं कुठे होणार आहेत, कुंभारवाडी कुठे असतील, कोळीवाड्यांचं काय करणार, चांबड्याचं चर्मोद्योग जो आहे, नंतर तुम्ही जे कपड्याचं आहे ते म्हणाला ते म्हण, तर ह्याचा कुठेच उल्लेख नाही. आराखडा कुठे? उद्धवजी, तुम्ही म्हणाला की तुमचं म्हणणं आहे की हे जे टेंडर काढलेले नियमबाह्य आहे. टेंडर नियमबाह्य नाहीये. आत्ताच्या सोयी, आत्ताच्या सोयी सुविधा ह्या नियमबाह्य आहेत. भविष्यात जर तुमचं सरकार आलं तर पुन्हा नव्यानं होय, आमचं धारावीकरांना वचन आहे की तुम्हाला, तुम्ही आहात तिथेच म्हणजे धारावीमध्येच तुम्हाला तुमच्या हक्काचं घर आम्ही देऊ. आणि त्यातही तुमच्या घरात जे उद्योग आहेत त्यांची रोजीरोटी आहे त्याची सुद्धा व्यवस्था त्याच जागेमध्ये आम्ही करून देऊ. त्याच म्हणजे राहत्या घरात त्यांच्यासाठी वेगळी इंडस्ट्रियल इस्टेट बांधू, त्यांच्यासाठी उद्योगाची सोय करून देऊ. आता कुंभारवाडे म्हटल्यानंतर ते काय खोलीमध्ये मडकी नाही भाजू शकत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वेगळ्या जागा ठेवू. कुंची कोरवे आहेत, इडलीवाले आहेत, ह्या सगळ्याचं प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे माझं मत हे असं आहे की धारावी आज जे लोक येऊन बघतात की झोपडपट्टी, तसं नाही. इकडे झोपडपट्टी होती आणि इकडे आज बघा कसं शहरामध्ये, जसं मोदींनी एक थाप मारली होती स्मार्ट सिटीची, तसं धारावी स्मार्ट सिटी आपण करू शकतो. पण धारावीकरांना जिथले तिथे घर देऊन आज धारावीकरांना हाकलून द्यायचं, ती सुद्धा मुंबईचं नागरी संतुलन, ज्या काही सेवा सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते बिघडवून तुम्ही कोणाला मिठागरात, म्हणजे पुन्हा पर्यावरणाचा प्रॉब्लेम आला. मुंबईच्या मेट्रोसाठी सॉल्ट पॅनची जागा नव्हती, पंपिंग स्टेशनसाठी देत नव्हते, पण अडाणीसाठी देत आहे. टोल नाकेची जागा ही सुद्धा तुम्ही अडाणींना देत आहे. त्याच्यानंतर अनेक जागा जिकडे माहिती उपलब्ध नाही नेमकी जागा किती आहे, काही ठिकाणी 21 एकर 46 एकर, पण अनेक ठिकाणी माहिती नाही उपलब्ध. ते झोपडपट्टी योजनेच्या अंतर्गत तुम्ही ते अधिग्रहित करताय आणि ते अडाणी देत आहे. मग ही हा प्रकल्प चालणार किती वर्ष? तोपर्यंत या लोकांनी राहायचं कसं? त्यांच्या रोजीरोटीची सोय अडाणी करणार आहे का? स्पेसिफिक प्रश्न आहे, जर भविष्यात तुमचं सरकार आलं तर धारावीचा पुनर्विकास अडाणी उद्योग समूहच करेल की
नवी काही योजना बघा, याच्यामध्ये जे काय आहे ही संपूर्णपणे धूळफेक दिसते. आणि माझं मत असं आहे की हे टेंडर आम्ही आल्यानंतर रद्द करू, त्याच्यानंतर पुढे काय करू हा विषय आलाच, पण आत्ताच ते टेंडर रद्द का करण्यात येऊ नये ह्याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे. कारण धारावीकरांवरती अन्याय करून मुंबईची अडाणी सिटी आम्ही काय होऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीत. नाही ना, आम्ही करू ना रद्द. बघा, या पूर्वीचं टेंडर सुद्धा आम्ही रद्द केलं होतं. नवीन टेंडर आमच्या काळात निघालेलं नव्हतं. जर ते आमच्या काळात निघालं असतं तर आम्ही त्याच्यामध्ये ज्या काही अटी तटी शर्ती टाकलेल्या होत्या त्याचप्रमाणे याचा विकास केला असता. या अधिकच्या सोयी सवलती आम्ही देणार नाही. त्याच्यात धारावीकरांचं हित बघून मग आम्ही पाय गरज असेल तर नवीन सुद्धा टेंडर काढू. सर्वे जेव्हापासून सुरू आहेत तेव्हापासून पात्र आणि अपात्र यामध्ये अपात्रांचं जास्त संख्या होते. हो, धारावी बचाव समितीचं देखील हेच म्हणणं आहे की विनाकारण अपात्र केलं जातंय, विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरती जे काही झोपडपट्टे नाही. म्हणून माझं काय म्हणणं आहे की तुम्ही धारावीचा विकास म्हणजे नेमका काय याची व्याख्या करा. धारावीचा विकास म्हणजे अदानींचा विकास नाही. तिथे राहणारे जे काय आहेत तिथल्या सगळ्यांना तिथे घरं देऊन मग तुम्ही विकास करा. आणि जर हे त्या विकासकाला झेपत नसेल तर त्यांनी सरळ सांगावं की मला झेपत नाही, मी हे करू शकत नाही, नवीन टेंडर काढा, सगळ्या गोष्टी त्याच्यात टाका. पण त्याच्यासाठी मुंबईची विल्हेवाट लावत आहेत. एक तर सगळ्या TDR मुंबईभर वापरायला आडणीनं मोकळीक दिले, ह्या धारावीकरांना हाकलून देऊन, मी हाकलून हा शब्द मुद्दामून वापरतोय, हाकलून देऊन दुसऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये म्हणजे मिठागरामध्ये तुम्हाला काय वाटतं टॉवर बांधून देणार त्यांना. एक तर मिठागर म्हणजे पर्यावरणाचा विषय आला, त्याच्यामध्ये तुम्ही सांडपाण्याची सोय कशी करणार, पिण्याचं पाणी कोण देणार, ह्या सगळ्या वस्त्या अशा विकरून टाकल्यानंतर आज जी धारावी आहे ती विकरून टाकायची, त्यांच्या रोजीरोटीची वाट लावायची, तिकडनं त्यांना हाकलून दिल्यानंतर पुन्हा हे तिकडे येऊन राहू शकतील का. आणि म्हणून माझं मत असे की जर अडाणीनं झेपत नसेल तर टेंडर रद्द करा, पण ह्या मुंबईची विल्हेवाट लावणाऱ्या गोष्टी आम्ही होऊ देणार नाही. धारावी नाही, मी धारावी बरोबर मुंबई. या सगळ्या विषयावरती मी पुढच्या आठवड्यात बोलेन. मला असं वाटतं आजचा हा विषय महत्वाचा आहे, त्याच्यामुळे बोलो. धारावी का मुद्दा मैंने आज नहीं लिया है, आप सभी को याद होगा पिछले साल हमने धारावी मतलब क्या है. धारावी सिर्फ नाम नहीं है, धारावी में रहने वाले जितने सारे लोग हैं उनके लिए हमने एक मोर्चा भी निकाला था. और उस वक्त भी जो हमारी मांग थी आज भी वही है कि हर एक धारावीकर जो है उनको वहीं पर जहां वो रह रहे हैं वहां कम से कम 500 स्क्वायर फुट का घर मिलना ही चाहिए. और साथ ही साथ धारावी एक ऐसी झुग्गी झोपड़ी है, झोपड़पट्टी है कि शायद उसको हम कहें इंडस्ट्रियल स्लम. हर घर में उद्योग चल रहा है वहाँ पर, कुछ क्या माना चला कुंभार भी है वहाँ, इडली बनाने वाले लोग भी हैं, चर्मकार भी लोग हैं, सारे लोग अपने अपने घर में अपनी रोजी रोटी का इंतजाम कर रहे हैं, उनका क्या होगा. और उस वक्त जो हमने मोर्चा निकाला था उसका मूल जो विषय था वो यही था कि धारावी में पता नहीं किसने कब गिना, और TDR जो निकाला है FSR उसमें TDR निकाल कर पूरे मुंबई शहर में उसका इस्तेमाल अदा नहीं कर सकते. ये कौन सा न्याय है, आज तक कभी ऐसे हुआ नहीं था. और अगर धारावी की अगर हम बात करें तो टेंडर में लिखा हुआ है 590 एकड़, उसमें 300 एकड़ जो है वो हाउसिंग के लिए है, बाकी माहिम नेचर पार्क है, टाटा के भी कुछ काम चल रहे हैं, पावर स्टेशन है, तो वो छोड़कर 300 एकड़ की बात है और वो टेंडर में है. अब इतने दिनों के बाद अचानक मैंने पेपर में सुना, पढ़ा, TV पर देखा, सुना अदानी जी को और मुंबई में 540 एकड़ की जरूरत है, मतलब 1000 एकड़ जमीन चाहिए. क्यों चाहिए, और वो भी जमीन जहाँ पर मुंबई के बाकी सारे प्रोजेक्ट आ रहे हैं, खास कर दहीसर का टोल नाका है, मुलुंड का है, कुछ सॉल्ट पैन है, कुर्ला की मदर डेरी है, सब अदानी की जेब में. क्यों, ये तो कानूनन नहीं है, नियम के अनुसार नहीं हो रहा है, टेंडर के बाहर की ये बात है. और इसलिए हमारी मांग है कि धारावी से एक भी व्यक्ति हम उनको बाहर नहीं जाने देंगे. और अगर अदानी जी से ये नहीं हो रहा है तो उन्होंने सरेंडर करना चाहिए, रीटेंडर करो सारी बातें जो आप देना चाहते हो. क्योंकि उस वक्त जब टेंडर निकला था तो और भी कुछ लोग रहेंगे, तो उन्होंने अब अदालत में जाना चाहिए,
कि ये सारी चीज़ें अगर उस वक्त होती तो हमारी भी बात कुछ अलग होती, और फिर से टेंडर निकालो, ग्लोबल टेंडर निकालो और उसमें ट्रांसपेरेंसी रखो, आने दो सबके सामने टेंडर, आने दो सबके सामने, जो आप उनको देना चाहते दे दो और टेंडर से दोबारा बुलाओ, और जो भी काम करने के लिए सक्षम व्यक्ति होगा उनको ही दे दो। अदरवाइज जो अभी जो नाटक जो चल रहा है, लाडली बहना लाडली, ये वैसे लाडला दोस्त लाडला कॉन्ट्रैक्टर, ये नहीं चलने देंगे हम, और मुंबई की बर्बादी हम नहीं होने देंगे। सर, मुंबई को अडानी सिटी बनाने की तैयारी चल रही है, किन-किन ग्राउंड्स को लेकर आपको ऐसा लगता है कि वहाँ जहाँ बीकेसी है, मनमोहन जी की सरकार थी तो वो गिफ्ट सिटी वहाँ आने वाली थी, जिसका हमने स्वागत किया था। अब वो खैर गिफ्ट सिटी तो मोदी जी ने गुजरात में लेके गए, वो अब गुजरात को गिफ्ट सिटी और महाराष्ट्र को अदानी सिटी दे रहे वो, तो हम ये नहीं होने देंगे। मुंबई की जो पहचान है वो मुंबई ही रहेगी, उसको हम अदानी सिटी में बदलने नहीं देंगे, और इसके लिए आंदोलन की जरूरत नहीं, सारे मुंबई के इकट्ठे होते तो ऐसी बात हो जाएगी। माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राइब करा अविरत वाटचाल न्यूज, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा, लाइक करा, कमेंट करा, शेअर करा अविरत वाटचाल।